नमस्कार मित्रो, खूप मोठी भरपूर जनसंख्या असलेला भारत देश आता तर त्यामुळे यातील युवक सुतकांची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि या सर्व युवकांना रोजगार देणे कोणत्याही सरकारच्या याचा हातातले नाहीये, त्यांना शक्य नाहीये आणि त्यामुळे बेरोजगारीचा हा प्रश्न खूप वाढत आहे. आणखी दुसरी बाजू अशी आहे की जो उठतो त्याला प्रत्येकाला सरकारी नोकरी कमी कामाची व जास्त पगाराची अशी नोकरी हवी असते, तोही एक प्रश्न आहे. परंतु यावरती मात करण्यासाठी एक चांगला उपाय मी आपल्याला सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कारण यातून आपल्याला रोजगारांच्या खूप संधी मी सांगणार आहे. तर मित्रांनो, फायनान्शियल सेक्टर हे सध्या खूप जोरात आहे आणि फायनान्शियल सेक्टर मध्ये जेवढ्या नोकरीच्या संधी आहेत तेवढे उपलब्ध आपल्याकडे नाहीत असं नाईलाजाने म्हणावं लागेल. कारण काय की तुम्ही मी सांगितलेल्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला कुठेही नो व्हॅकन्सी किंवा आमच्याकडे जागा नाही असं कोणीही म्हणणार नाही. अर्थातच हे नोकऱ्या नाहीत, हे पुन्हा तुम्हाला एकदा स्पष्ट सांगतो, तर ह्या रोजगाराच्या संधी आहेत. म्हणजे कसं आहे की गॅरंटेड 1 तारखेला तुम्हाला मागच्या महिन्याचा पूर्ण पगार मिळणार आहे असं नाही, तर तुम्हाला जे काही मिळणार आहे मोबदला तो तुमच्या कामाच्या स्वरूपात मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारे हा बिझनेस म्हटलं तरी चालेल, पण रोजगाराच्या ह्या संधी खूप आहेत. इथे तुम्हाला नो वॅकन्सी असा बोर्ड कुठेही दिसणार नाही. तर ह्या फायनान्शियल सेक्टर्स मध्ये काय काय येतं, याच्यामध्ये येतात सर्व प्रकारच्या बँका, सर्व प्रकारच्या कर्ज देणाऱ्या संस्था, बिगर बँकिंग संस्था सुद्धा असतात, सर्व प्रकारची इन्शुरन्स कंपन्या, सर्व प्रकारच्या जनरल इन्शुरन्स कंपन्या. याशिवाय आणखी एक क्षेत्र असे आहे की ज्यात सुद्धा तुम्हाला संधी आहे, ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र, क्लासेस. शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढे रोजगाराचे संधी आहेत की विचारू नका. तुम्ही जर 12वी पास असलात किंवा पदवीधर असलात तर कोणत्याही विषयाच्या तुम्ही शिकवण्या म्हणजे घेऊ शकतात, त्याचे हळूहळू तुम्ही रूपांतर क्लासेस मध्ये करू शकतात. असे अनेक प्रकारचे क्लासेस आहेत, अनेक क्लासेस असे आहेत की ज्यांच्याकडचे जे असिस्टंट किंवा त्यांच्याकडचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा टॅक्सेबल इतके त्यांचं उत्पन्न असतं. म्हणजे 5-5 लाखाच्या वर ज्या क्लासेसचे असिस्टंट किंवा शिक्षक उपशिक्षक जे आहेत ते कमवत असतात, त्याच्यावर तुम्हाला कळेल की क्लासेसचे मालक किती कमवत असतील. तर त्या सुद्धा तुम्हाला संधी आहेत. नाही तुम्हाला क्लासेस काढता येणार, नाही तुम्हाला ट्युशन घेता येईल, तर तुम्ही स्वतःच कसब दाखवून अशा क्लासेस मध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. आणखी एक विषय असा आहे की अनेक सीए आहेत. तुम्हाला हे माहिती नाही असेल की भारतातील जेवढे सीए आहेत तेवढे सीए सुद्धा कमी पडतात, कारण इतके कामं वाढलेले आहेत. हे जीएसटी पासून ते सीए, प्रत्येक सीए कडे जा तुम्ही, तो म्हणतो की माझ्याकडे एवढी कामं आहेत की मी 12-12, 18-18 तास कामं करतो तरी माझ्याकडून कामं होत नाही. मग मी काही कामं सोडून देतो की तुम्ही नाही करू शकत, त्यांना नाही सांगून तुमचं काम करायला मी तयार नाही, मला वेळ नाही. एवढे सीएंची तुटवडा भारतामध्ये आहे. मग या सीएंना आपण कशी मदत करू शकतो, तर कोणत्याही जर बीकॉम असेल किंवा जर अकाउंटन्सी किंवा गणिताच्या हिशोबाची आवड असेल तो जर एका सीए कडे गेला आणि त्याने सांगितलं की तुम्ही याल त्या पगारावरती मी तुमच्याकडे काम करायला तयार आहे, 2-4-6 महिने जर तुम्ही त्या सीए कडून काही काम शिकून घेतलं आणि स्वतंत्र टॅक्स असिस्टंटचं काम सुरू केलं आपल्या लोकांना सेवा देऊन आणि त्या केसेस त्या सीए मार्फतच जरी तुम्ही सॉल्व्ह केल्या तरी सुद्धा तुम्हाला चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणाल तर तुम्ही अगदी पहिली दुसरी बालवाडी पासून सुद्धा, हे बघा,
आता मागे एक मी व्हिडिओ टाकलाय त्यात सांगितलंय की पालकांना मुलांना शिकवण्यासाठी वेळ नाही, ते ट्युशन्स लावतात, हे ट्युशन सुद्धा अपूर्ण पडतात, म्हणून तुम्ही अनेक लहान मुलांना पाढे नंतर तुमचे वर्ड स्पेलिंग्स असं छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतात की ज्या पाचवी सहावी शिक्षण झालेली व्यक्ती सुद्धा शिकू शकते. तुम्ही तर बारावी पास आहात, तर अशा लहान लहान मुलांना सुद्धा तुम्ही थोडे थोडे शिकवायला सुरुवात केली तरी तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला तुमचं नाव होईल. तुमचे नाव झाले की तुमची विद्यार्थी संख्या आपोआप वाढेल, नंतर तुम्ही पाचवी सहावी सातवी नववी दहावी पर्यंत शिकू शकता. आणि हे विषय असे आहेत की बारावी झाल्यानंतर त्याला मनुष्य कोणत्याही वयामध्ये कधीही कोणालाही कोणतेही विषय शिकू शकतो. त्यासाठी थोडासा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, थोडासा अभ्यास करायचा आणि या मुलांना शिकवायचा. तर आपण जाऊया पुन्हा फायनान्शियल सेक्टर्स कडे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बँका. ह्या बँका ज्या आहेत या बँकांना कायम सेव्हिंग अकाउंट उघडण्याची म्हणजे सेव्हिंग अकाउंट मिळवण्यासाठी त्या उत्सुक असतात. अनेक बँकांनी सर्व्हिस सेंटर्स काढलेले आहेत की आमची सर्व्हिस ब्रँच ही आहे. म्हणजे कसं होतं की बँकेचा जो लोड आहे तो कमी होऊन जातो. हे सर्व्हिस सेंटर्समध्ये बरेचसे काही काम करतात, त्यांना बँका काहीतरी नाममात्र असं कमिशन देतं, पण लोकांना बँकामुळे शाखा समजून लोक त्यांच्याकडे जातात व त्यांचा व्यवसाय वाढू लागतो. तर या बँकांना बचत खाते उघडण्यासाठी किंवा लोन हल्ली असे की लोनसाठी एवढं मार्केटिंग करतात लोक की ज्यांचा त्या तुमचा एखादा मोबाईल नंबर जर कोणाकडे गेला तर तुम्हाला दिवसातून दोन चार पाच फोन तर सहज येतात की अमुक लोन घ्या, तितके टक्के लोन घ्या, इतके टक्के लोन घ्या, असं लोन मिळेल, हे लोन मिळेल, ते लोन मिळेल, वाहन लोन मिळेल, घर कर्ज मिळेल, अमुक मिळेल. यासाठी सुद्धा बँकांना ते एक्झिक्युटिव्ह पाहिजे असतात. सेव्हिंग बँक अकाउंटसाठी एक्झिक्युटिव्ह पाहिजे असतात, लोनसाठी एक्झिक्युटिव्ह पाहिजे असतात आणि रिकव्हरीसाठी सुद्धा त्यांचं एक क्षेत्र असतं. त्यांना सुद्धा त्यांची ते कॉन्ट्रॅक्ट देतात त्या संस्थांना आणि त्या संस्थांकडे ह्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दुसरं क्षेत्र आहे इन्शुरन्स. तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स ऑफिसमध्ये गेलात आणि सांगितलं की मला तुमच्या इन्शुरन्सचं एजंट व्हायचं आहे तर तुमचं स्वागतच होईल. जसं काही ते तुमची वाटच पाहत असतात, मग तो डेव्हलपमेंट ऑफिसर असो, ऑफिसमधला कर्मचारी असो, तो तुम्हाला चांगलंच मार्गदर्शन करेल की येस हा चांगला आहे. आणि खरोखर चांगला व्यवसाय आहे इन्शुरन्स एजन्सी. हा इन्शुरन्स एजन्सी म्हणजे तुम्ही LIC घेऊ शकतात, इतर खाजगी कंपनीचे पण घेऊ शकतात, जनरल इन्शुरन्सची पण घेऊ शकतात आणि जनरल इन्शुरन्स मध्ये सुद्धा खाजगी आणि सरकारी अशा कंपन्या आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की तुम्हाला भरपूर स्कोप आहे, भरपूर संधी आहे. नंतर अशा अनेक फायनान्शियल संस्था आहेत की ज्या बँका या क्षेत्रामध्ये येत नाही पण ते फायनान्सचे काम करतात. म्हणजे हाऊसिंग लोनच्या कंपन्या, अमुक अमुक कंपनी हाऊसिंग लोन देत आहे. LIC हाऊसिंग फायनान्स कंपनी, HDFC बँक हाऊसिंग कंपनी, ICICI हाऊसिंग कंपनी, या सर्व कंपन्यांना असे एक्झिक्युटिव्ह पाहिजे असतात. त्यांना तर असे वाटत म्हणजे त्यांची इतकी तयारी असते की हजारो सुद्धा ते एक्झिक्युटिव्ह तयार करायला नेमणूक करायला तयार असतात. कारण त्यांना तसा तसा व्यवसाय वाढवायचा असतो आणि खरोखर एवढा व्यवसाय मिळतो. अहो असे अनेक लोक आहेत की ज्यांना हाऊसिंग लोन पाहिजे असतं, पर्सनल लोन पाहिजे असतं, पण त्यांना बँकेकडे जायची भीती वाटते किंवा वेळ नसतो म्हणून ते गुपचूप बसतात आणि ते तपास करत असतात. अनेकदा म्युच्युअल फंड्सची ज्या कंपन्या आहेत त्या म्युच्युअल फंड्सच्या कंपन्यांना सुद्धा एक्झिक्युटिव्ह पाहिजे असतात, ज्याला आपण एजंट वगैरे म्हणतो, म्युच्युअल फंडचे एजंट वगैरे. ते सुद्धा काम आपण करू शकतो. सांगण्याचं तात्पर्य काय की शेकडो प्रकारच्या हजारो लाखो व्यवसाय असे आपल्यासाठी वाट पाहत बसलेले आहेत. हे तर मी फार थोडक्यात सांगितलेले आहे. असा हा खूप मोठा विषय आहे. फक्त तुमची दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे, एक म्हणजे तुमच्याकडे संभाषण कौशल्य पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमची वाहन स्वतःच पाहिजे. कारण या गोष्टीसाठी फिरावं लागतं,
लोकांना नवीन लोकांना भेटण्याची तुमची इच्छा पाहिजे. आणि असं म्हणतात ना की शेण जरी खाली पडलं तरी वर उठताना ते माती घेऊन येतं. याचा अर्थ काय की प्रत्येक लहानामधल्या लहान अगदी छोट्यामधल्या छोट्या माणसाची सुद्धा काहीतरी कपॅसिटी असते, त्याची पात्रता असते. त्यामुळे अशी कामं त्यामध्ये त्याला काही ना काही यश हे नक्की मिळतं. आणि माझा अनुभव व मी पाहिलेले लोक असे आहेत की तुमचा अभ्यास करून तुम्ही हा व्यवसाय करू शकतात, कारण तुमच्या वेळेनुसार तुम्ही लोकांना भेटू शकतात. आणि याबरोबर तुम्हाला कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये एवढं महिन्याला जरी आनंदाने मिळू शकलं तरी तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो. आणि कोणाचं वॉशिंग नाही, कोणाचा त्रास नाही, तुमच्या मनाने तुम्ही फिरू शकतात. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काम करू शकतात. तुम्हाला ज्याच्याकडे पटलं त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकतात. याशिवाय आणखी काही क्षेत्र खूप आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हा रोजगार मिळू शकतो. अनेक मोठमोठे ऑफिसेस असतात की ते चांगला पगार देतात, अगदी सरकारी नोकऱ्यात का नाही पण चांगला पगार असतो. त्या ऑफिसेसला सुद्धा चांगले चुंचणी प्रॉम व व्यवस्थित वागणारी प्रामाणिक मुलांची गरज असते. तिथे सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. त्यांच्याकडे सुद्धा कायम 2-2, 4-4, 5-5 लोकांच्या वॅकन्सीज असतात आणि ते बऱ्यापैकी पगार देतात. व तिथे जर तुम्ही चिटकून राहिलात आणि बरीच वर्ष जर काम केला तर तुम्हाला छानपैकी असा पगार मिळतो. आणि याचबरोबर तुम्ही तुम्हाला जर ते हे बघा, मी तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला आयुष्यभर खाजगी नोकऱ्या करायची आहेत किंवा आयुष्यभर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह एजंट म्हणून काम करायचं आहे. यामधून तुम्हाला वेगवेगळ्या संधी कशा प्राप्त होतात. उदाहरणार्थ तुम्ही इन्शुरन्स एजंट झालात, चांगलं काम केलं तर तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिस होऊ शकतात, जनरल इन्शुरन्स मध्ये होऊ शकतात, LIC मध्ये होऊ शकतात, खाजगी कंपनीमध्ये सुद्धा होऊ शकतात, कुठेही होऊ शकतात. त्याचप्रमाणे हे काम करत असताना जर तुमची इच्छा असली आणि तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही बँकिंगच्या परीक्षा देऊ शकतात, वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती येतात त्यांच्या परीक्षा देऊ शकतात. सध्या तर असं झालंय की तुम्ही परीक्षा पास झालात की पुढे इंटरव्ह्यूची सुद्धा एवढी गरज पडत नाही. आणि या परीक्षा पास झाल्यात की तुम्हाला आपोआप या नोकऱ्या मिळून जातात. फक्त थोडीशी कॉम्पिटिशन तर असतात. आता बघा की एक जागा असेल आणि तिथे जर 100 अर्ज येत असतील तर तुम्हाला जास्त आपली पात्रता सिद्ध करून द्यावी लागेल, म्हणून तुम्हाला अभ्यास हा करावा लागेल. आणि मी असे अनेक लोक पाहिलेले आहेत की 8-9 वेळा त्यांनी जर पैसे दिले तर 10-11 वेळेस त्यांचा नंबर आपोआप लागून जातो. त्यांच्या सुद्धा ध्यानीमध्ये नसतं की कस काय झालं म्हणून, पण त्यांनी 8-10 परीक्षा दिलेल्या असतात, 8-10 वेळा अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्याचा आपोआप मानसी तयार होऊन गेले असते, त्याचा अभ्यास होऊन गेला असतं, त्याचं ज्ञान वाढलेलं असतं व त्याचा नंबर लागून जातो असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून तुम्ही ताबडतोब कामाला लागा. आणि एक लक्षात ठेवा, 20 वर्षाच्या पुढे मुलाचं वय झालं ऐकून ठेवा, 20 वर्षाच्या पुढे खास करून मुलाचं वय झालं की पालकांना त्या मुलाची चिंता असते. आणि तो मुलगा जितका वेळ घरात राहतो तितका वेळ पालकांचा BP वाढत असतो, पालकांचा मनावरचा ताण वाढत असतो. तर आपल्या आई वडिलांचा ताण कमी करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही घराच्या बाहेर पडा व 4 पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांना खूप आनंद होईल. मी असे अनेक लोक पाहिले 28, 30, 35 वर्षेपर्यंत ते काही करत नसतात, मोठ्या नोकरीची अपेक्षा धरून बसतात. त्यांच्या आई वडिलांची स्थिती मला माहिती असते की किती वाईट असते. त्यांचं सारखं दुःख जगात दुसरं कोणतंही नसतं, म्हणून आपल्या आई वडिलांना सुख देण्यासाठी, त्यांना त्यांचा त्रास टाळण्यासाठी व स्वतः पायावर उभं राहून आत्मविश्वास कमवण्यासाठी, कारण स्वकर्तबगारी इतका आत्मविश्वास जगात कोणताही नाही. स्वकर्तबगार माणसाची सर्वत्र आदर केला जातो व त्याला मानाचं स्थान मिळतं, कारण तुम्ही स्वकर्तबगार असतात म्हणून. तरी मित्र, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही वागा आणि त्याप्रमाणे सर्वांना सुखी करण्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे. धन्यवाद.